मुंबईतील केईएम हॉस्पिटलमध्ये 42 वर्ष मृत्यूशी झुंज देणाऱ्या नर्स अरुणा शानबाग यांचा आज पहिला स्मृती दिवस. यानिमित्त आज केईएममध्ये नर्ससाठी व्यायाम शाळेचं उद्घाटन करण्यात आलं. अरुणा शानबाग यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी रांगोळीही काढण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी शिवसेना नेत्या नीलम गोरेही उपस्थित होत्या. परिचारिकांच्या समस्यांकडे लक्ष देऊन त्या सोडवण्याचे प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन यावेळी नीलम गोरे यांनी दिलं. धकाधकीच्या जीवनामध्ये स्वतःचा आत्मविश्वास, स्वतःचा जीवनाचा आनंद जपता यावा, त्या दृष्टीने एक स्वतःची स्पेस किंवा जो अवकाश म्हणतो तो देण्याचं काम इथे केईएम हॉस्पिटलमध्ये झालेलं आहे. आणि त्याचबरोबर या सर्व सिस्टर्सनी स्वतःच्या वेळेचं नियोजन त्यांनी जे केलेलं आहे ते खरोखर मी असं म्हणेन की महाराष्ट्रामधल्या नव्हे तर भारतामधल्या परिचारिकांना एक मॉडेल म्हणून त्याचा उपयोग करता येईल. स्मृती दिवस म्हणजे आमच्या ज्या आवडत्या परिचारिका अरुणा शानबाग यांना 1 वर्ष कम्प्लीट होत आहे, तर त्यानिमित्ताने हा जो आमचा 1 आठवडा जो सगळे प्रोग्राम आयोजित केले ते मी अतिशय छान व्यवस्थितरित्या पार पाडले आहे. आणि त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आम्ही असंच दरवर्षी काही प्रोग्राम आयोजित करू आणि मी सर्वांची अत्यंत आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.